तो प्रयत्न करतायत मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडूंचा खेळ संपलाय, 16 धावा प्रत्येक ओव्हर मध्ये, 17-18 तुम्हाला बनवायचे आहेत. सुरुवात चांगली केली दुतुम टीमनं देखील, विकेट्स दिली नाहीये. तो भूषण या ओव्हर मध्ये विकेट्स घेईल का? बॅटच्या रडार मध्ये फटका चांगला आहे, हाय अँड हँडसम, उंची जास्त, लांबी देखील तेवढीच. बॉल चाललाय, स्टँड अँड डिलिव्हर, दमदार षटकार. चला निहाल पाटील आपण मंचावरती या, पाहुण्यांच्या स्वागताकडे आपण थोड्या वेळामध्ये लक्ष वेधू. हा फटका चांगला आहे, अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर धमाकेदार बॅटिंग, बॅक टू बॅक दोन दमदार षटकार. चांगली बॅटिंग, चांगल्या मूड मध्ये बॅट्समन सिद्धेश ठाकूर, अगदी आक्रमक सुरुवात. घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानामध्ये जरी बॅशी असल्या तरी त्याचा पाठलाग आपण सहजरित्या करू शकतोय हे सांगत असताना चांगला फटका एक्झिक्यूट केला. बॉल सीमा पार षटकार, दोन बॉल दोन षटकार आलेत, इथून दमदार बॅटिंग. चांगल्या स्थितीमध्ये भैरवनाथ दुतुम आणि या अपेक्षा देखील या संघाकडून आहेत. आणखीन एक फुल टॉस, संलग्नचा तिसरा हा दमदार स्ट्रोक, तीन बॉल तीन दमदार षटकार. पहिल्या षटकामध्ये फक्त 13 आल्या पॅनल्टीच्या, दोन टोटल 15 झाल्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावांची गरज होती, तिथे सिद्धेश ठाकूरनं आक्रमण जारी केलंय. रुकने का नाम नाही ले रे बल्लेबाज. आणखीन एक षटकार, तीन बॉल तीन षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही हा फटका पाहताय, गोलंदाजानं केले चुकी आणि त्या चुकीला चांगलं पनिशमेंट दिलंय. भूषण धामापूरकर या टीमची ओळख आहे आणि त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडलाय सिद्धेश ठाकूर. या ओव्हर नंतर पाहुण्यांचा आपण सन्मान करू. धाव फलकावरती धावा लागल्यात, 34 धावा 34 रन्स. आणखीन एक हल्ला बोल, निलेश ठाकूर वरती ज्या पद्धतीनं करण मडवी तुटून पडला होता तशीच बॅटिंग. दुसऱ्या ओव्हर मध्ये भूषण वरती आक्रमण, बॅट्समनचं नाव आहे सिद्धेश ठाकूर, कमालीची बॅटिंग करतायत. 40 धावा दुसऱ्या षटकामध्येच अर्धा टप्पा पार केलाय. अद्याप या ओव्हर मधील काही बॉल शिल्लक आहेत. 40 धावा धाव फलकावरती, ब्याऐंशीचं आव्हान, 42 ची आवश्यकता. आता मात्र गोलंदाजावरती आक्रमण, थांबवतील का फलंदाज सिद्धेश ठाकूरला? खराब चेंडू, बॅट्समननं सांगितलं थँक यू सो मच. षटकार, पाचवा षटकार. चला थर्ड अंपायरची मांग केली, हाईट फॅक्टर इशू. स्क्रीन वरती आपण हा डिसिजन पाहूया, अगदी महत्वाचा निर्णय. खराब गोलंदाजी भूषण थामापूरकरची, जवळजवळ संलग्न 5 षटकार आलेत. चला आमचे आयोजक सांगतायत की आपलीच टीम खेळते त्या कारणास्तव मुख्य अंपायर्स ऑन फील्ड अंपायर्स आहेत, त्यांना विनंती करतोय आपण या पाहण्यासाठी. चला आपण निहार आपणास विनंती असेल आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे वळूया. मंचावरती उपस्थित पाहुण्यांचा सन्मान यास थोड्या वेळामध्ये इथून केला जाईल. थर्ड अंपायर्सची मांग केले, अगदी खेळाडूंच्या मनामध्ये देखील हा संभ्रम होता आणि योग्य तो डिसिजन. आज नवा रेकॉर्ड घडेल का? सिद्धेश ठाकूरनं 5 बॉलमध्ये 5 षटकार मारलेत, कदाचित हा बॉल अद्याप पेंडिंग आहे. स्क्रीन वरती आपण हा निर्णय पाहताय. फेअर डिलिव्हरी, पंचांचा इशारा आलाय, नो बॉल नाही आहे, फेअर डिलिव्हरी. परंतु चांगली बॅटिंग केली सिद्धेशनं, 5 बॉल 5 षटकार हा रेकॉर्ड आज संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळेल.